पाहपा निरंजनी निदेला तो निर्विवादू एकला परी चेता चेवविता झाला दोन्ही तोची जे तोची चेता तोची चेववी तेवी हाची बुजे हाची बुजावी गुरु शिष्यत्व नांदवी आई हा <coughs> रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचा जो एक अलौकिक वेदांतातील प्रकरण ग्रंथ मराठी मायबोलीमध्ये ज्याची अभिव्यक्ती झाली ओवी छंदोबद्ध केला गेला असा हा ज्याला चोखट दिव्यरत्न असं म्हणता येईल अत्यंत विशुद्ध स्वरूपात असणारं जे आपलं आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा था यथा आत्मतत्वाची था यथार्थ था अनुभूती श्रीगुरु निवृत्तीना रायांच्या सांगण्यावरून किंवा आज्ञेवरून केलेले आहे थोडक्यात या ग्रंथाचा अर्थ आज्ञा जे आपण म्हणतो तर आज समंतात ज्ञानम केवळ ज्ञान विशुद्ध स्वरूपातल्या ज्ञानाचं वर्णन केलेला ज्ञान ज्ञान स्वरूपभूत ज्ञानाचं वर्णन केलेलं किंवा ज्ञान स्वरूप आत्म्याचं वर्णन केलेला अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे इथं ही आज्ञा म्हणजे काय आहे तर याचं आपण परवा पाहिलं होतं की अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये याचं मूळ आहे आज्ञा श्रीनिवृत्तीनाथा दिधली नाथे दिधली आयसी जे निवृत्तीनाथ महाराजांनी जी आज्ञा दिली की ग्रंथा ग्रंथा करन्था करन्था। ह्या ग्रंथाच्या ज्ञानेश्वरी ग्रंथ करण्यासाठी तशी ही सुद्धा त्याची आज्ञाच आहे आणि ही आज्ञा म्हणजे ह्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे आज ज्ञानाचं कथन करणं ह्या आज्ञेचं स्वरूप किंवा ज्ञानेश्वरीमधील आज्ञेचं स्वरूप पाहिलं तर हे स्वरूप केवळ निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना आम्ही तुम्हाला सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याची तुम्हाला अपरोक्ष अनुभूती आली ही ना ही। ना तो 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 आ, की नाही याचा पर्वचा या स्वरूपात हा ग्रंथ नाही किंवा त्याचं परीक्षण यांची अनुभूती ही अकाट्य अनुभूती किंवा निवृत्तीनाथ महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या अनुभूतीला ज्ञानोबराय प्राप्त झाले की नाही याविषयीचा इतकिंचित संशय ज्ञानोब निवृत्तीनाथ महाराजांच्या अंतकरणात नाही खरं तर असं आहे की जसं गीता ही अवतीर्ण झाली ती कशी झाली तर अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुना अर्जुन कृत्या आह श्री भगवान वासुदेवः अर्जुनाला निमित्त करून या ठिकाणी संसाराचं ओझ संपूर्ण जगताचं फेडण्यासाठी हा ही भगवद्गीता किंवा भगवद्गीतेवर टीका म्हणून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून निवृत्तीनाथ महाराजांचंच ऐश्वर एक प्रकारे ह्या ग्रंथात प्रगट झालेलं आहे परंतु ते सर्व कशासाठी आहे तर जगाच्या जन्ममरण परंपरा खंडित करण्यात करणारी जी ब्रह्मविद्या त्या ब्रह्मविद्येचं निरूपण करणारा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तसंच या ठिकाणी जर पाहिलं तर या ग हा बंधाची निवृत्ती करणारा ग्रंथ आहे असं नाही तर या ठिकाणी तिथं संसारबंधाची निवृत्ती आहे परमानंदाची प्राप्ती आहे या ठिकाणी संसारबंधाची असिद्धी आहे आणि परमानंदाची प्राप्ती असा व्यवहार वाटत नाही तर या ठिकाणी आपली नित्यशुद्ध स्वयंप्रकाश असणारी अद्वैत अशा प्रकारची जी आत्मस्थिती आहे जे प सुखरूपता आहे त्या सुखरूपतेचं प्रकाशन आणि ते प्रकाशन या ग्रंथामध्ये केलेलं आहे ते केवळ आपली स्वतःची अनुभूती सांगण्यासाठी नाही तर ती स्वानुभूती व संपूर्ण मानव प्राप्त व्हावी अशी कळकळ आपल्या श्रीगुरू निवृत्तीनाथांना आणि तीच तळमळ तीच कळकळ ज्ञानोबरायांना देखील आहे म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं हे अलौकिक ग्रंथरत्न या ज्ञानोबरायांच्या मुखातून या ठिकाणी अभिव्यक्त झालेलं आहे म्हणून याचं आपण चिंतन करीत आहोत श्लोकपंचक आणि शिवशक्ती समावेशनानंतर आता जे काही वंदना प्रकरण चालू आहे ज्ञानोबरायानं काही झालं तरी आत्म्याला सोडायचं नाही काही झालं तर केवळ आत्मस्वरूपाचंच चिंतन करणारा असा हा ग्रंथ आहे त्यामुळे या ग्रंथामध्ये म्हणायचंच झालं तर तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुकार म्हणे एका गव्हाचे प्रकार सांजा दिवशी क्षीरं घुघरिया एकच गहू आहे त्याचा कधी सांजा करतात कधी खीर करतात कधी घुगऱ्या करतात त्याप्रमाणे या ठिकाणी एकच आत्मतत्वाला वेगवेगळ्या उपाधी पाठीमागं शिवशक्ती अशी उपाधीची कल्पना केली या ठिकाणी गुरु शिष्य असा उपाधीभेद केला परंतु या उपाधीभेद जरी कोणताही केला तरी त्यातमुळं सांगण्याचं जे उद्दिष्ट आहे किंवा सांगण्या सांगण्याचं ज्ञानोबारायांना जे तत्व आहे ते तत्त्व आहे आत्मतत्व आणि त्या आत्मतत्वाचंच वर्णन करत असताना काहीही जरी उपाधी घेतली तरी ते त्याच्यातून जे काही उपहित असणारा जो आत्मा त्या आत्म्याचंच कथन माऊली करतात म्हणून दादा परवा म्हटले ह्या ग्रंथात किती पुनरावृत्ती फक्त कंटाळा येत नाही बस एवढंच झालं पाहिजे आहे की नाही पुनरावृत्ती आहे पण कंटाळा येत नाही याचा यालाच काय म्हणतात तैसे आरो म्हणे जैसे देविका स्वरूप तुझे तैसे नूतन देखी जे गीतातत्व याचा अर्थ नित्य नूतन आनंद होतो म्हणून तुम्हाला कंटाळा येत नाही आहे की नाही आणि विषय तर काही एकपणाला सुटत नाही अशी ज्ञानोबरायांची एक शैली आहे किंवा ह्या हे ज्ञानोभरायांनी ह्या पैलूतून अनेक पैलूतून एकच आत्मतत्व सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये नाविन्य कोणाला आहे जो तीव्रतर मुमुक्षु ज्या त्या ठिकाणी आहे किंवा ज्याला ही सिद्ध स्थिती प्राप्त झालेली आहे त्याला ह्या नित्यनूतन आनंदाची अभिव्यक्ती होण्यासाठी उपयोग आहे आणि ज्याला ज्याला ही अनुभूती प्राप्त व्हावी अशी अंतकरणात रात्रंदिवस तळमळ आहे त्याला हे शब्द आर्थरूपता प्राप्त करून देण्याला अत्यंत सहाय्यक होतात काय आहाच आहात बोलाची वालीप फिडिजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी अशा प्रकारची अनु अलौकिक अनुभूती देणारा अतिंद्रिय प्रतिभा अनुभूती प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे त्याच्यासाठी ज्ञानोभराने ज्या उदा ज्या युक्ती किंवा जी नि उदाहरणं सांगितलेली आहेत ती उदाहरणंसुद्धा संस्कृत ग्रंथामध्ये बरीच उदाहरणं आपल्याला दिसून येत नाही काही उदाहरणं फक्त योगवाशिष्ठ या ग्रंथामध्ये दिसून येतात बाकी कुठं सापडत नाही आणि याचं जे सिद्धांत रूपाने निरूपण हे त्या मात्र आपल्याला कारिकेमध्ये किंवा मांडुक्य उपनिषदामध्ये मांडुक्य कारिकेमध्ये भाष्यामध्ये चांगल्या प्रकाराने दिसून येतं बाकीचं कुठं हे दिसत नाही याच्यासाठी गीता किंवा परमामृत आत्ता सांगितलेलं योगवाशिष्ट आणि गौडपातकारिका याच्यामध्ये ह्या कल्पनावादाचं स्पष्टीकरण केले परंतु हे के जे ग्रंथ आहेत हे कल्पनावाद म्हणजे याच्यामधून मिथ्यात्वाचा मिथ्यात्व दार दृढ होणारं अशा प्रकारचं हे चिंतन वाटतं पण योगवाशिष्ट आणि अमृतानुभव हे हो। असे ग्रंथ आहेत की याच्यामध्ये मिथ्यात्वाचं चिंतन तर झालेलं आहे परंतु मिथ्यात्वाच्या चिंतनामध्ये एक प्रकारचे वृक्षता आहे आणि ह्याच्यामध्ये एक रसमयत रस आहे कारण अधिष्ठानाचं वर्णन याच्यामध्ये अधिक आहे आणि त्या अधिष्ठानमध्ये असज्जड दुःख आणि द्वैताचा स्पर्श नसल्यामुळं सच्चिदानंदाची अनुभूती असल्यामुळं आनंदाच्या डोहात आनंदाच्या लाटा असं सांगणारं हे ग्र असं सांगणारा हा ग्रंथ आहे म्हणून या ग्रंथामध्ये दुःख मनुष्य विसरूनच जातो द्वैत विसरून जातो जाड्ड्याचा विचार जातो आणि असत किंवा मृत्यू हे जे गोष्टी आहेत त्या एकदम कल्पना मात्र आहेत असं नाही ह्या सच्चिदानंदाच्या लाट आहेत दुःख ही कल्पना मात्र नाही ही सुद्धा सच्चिदानंदाची काय आहे लाटच आहे सच्चिदानंदाची प्रतिती आणून देणारी वस्तू आहे जितकी सुख बरोबर ना जितकी सुखाची अभिव्यक्ती बरोबर ना ही सुखरूपतेची सिद्धी करणारी आहे तेवढीच दुःखाची अभिव्यक्ती ही सुद्धा सुखरूप अधिष्ठानालाच दाखवणारी आहे अशा प्रकारचं आपलं चिंतन चालू आहे आणि त्यासाठी मा माऊलीनी उदाहरण दिलं की निर पाहपा निरंजनी निधायला जो निर्विवादो एकला परिचेताचे वविता झाला दोन्ही तोची निरंजनामध्ये एकांतामध्ये एकटाच मनुष्य झोपलेला आहे तो निर्विवाद एकटा आहे त्याच्याबद्दल कोणाचेही वाद नाही परंतु त्यावेळेला तो जो झोपेतून उठला तर उठणारा कोण आहे जो झोपलेला होता तोच उठला का हां आणि त्याला उठवलं हो कोणी त्याला जागृती दिली कोणी तर ते म्हणतात जो जागा होता हीच प्रक्रिया आहे आपली वेदांतामध्ये जे सांगितलं की अवस्था ज्या आहेत जागृत स्वप्न सुशुभ्ती ह्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे पण आत्म्याचा मात्र त्याच्यामध्ये अन्वय आहे हीच गोष्ट अनुभवानी आणि ह्या दृष्टांतानी माऊली सांगतात की सरळ गोष्ट झाली की जो जागा झालेलाही तोच आहे आणि जागा करणारा देखील तोच आहे चेता आणि चेवविता झाला दोन्ही तोची तोच झालेला आहे जो चेता तोची चेववी जो जागा आहे तोच काय करतो जे तोची चेता तोचे जो जागा करणारा आहे तोच जागा होणार आहे चेववी तोही तोच आहे आणि चेता तोही तोच आहे आणि हेच तेवी हाची बुझे हाची बुझावी आणि बुझे म्हणजे समजूत करणारा किंवा ज्ञान ग्रहण करणारा जो बुझे ज्याला ज्ञानग्रहण होतं किंवा ज्ञान होतं तोही तोच आहे म्हणजे यथार्थ युक्त असा जो होतो तो बुझे तर तोही तोच आहे आणि हाची बुजावी आणि बुझावी ज्याला समजून सांगणारा किंवा ज्ञान करून देणारा तोही कोण आहे तोच आहे म्हणजे जो बुझे ज्या जो जाणतो तो आहे शिष्य आणि बुझावी म्हणजे ते ज्ञानदान करणारा जो आहे तो गुरु परंतु गुरु आणि शिष्य हे दोन्ही एकाच परमात्म्याचे रूप आहेत एकाच तत्वाचे रूप आहेत गुरु शिष्यत्व नांदवी आयुष्याने हा अशा प्रकारे हा गुरु आणि शिष्य ह्या दोघांचाही नांदवी म्हणजे व्यवहार करत असतो म्हणजे आपल्या एकपणामध्ये कोणताही खंड न पडू देता म्हणजे आपलं ऐक्य अखंड ऐक्य त्या ठिकाणी साधून त्या गुरु शिष्यपणाचा व्यवहार होत असतो असा हा गुरु शिष्यपणा ह्या ब्रह्मविद्येतला ज्ञानोबायाने सांगितला त्यापैकी याच्या वव्यांचा अर्थ आपण पाहिलेलाच आहे आणि याच्यावर असणाऱ्या ज्या टीकेतल्या ओव्या आहेत त्या टीकेतल्या ओव्यांच्या टीकेत पाचशे ओव्यापर्यंत आपण जवळजवळ आलो नव्याण्णव ओवी मला वाटतं झाली था <coughs> तर आपण अठ्ठ्याण्णव ओवी पाहू अगोदर म्हणजे पाच चारशे अठ्ठ्याण्णव ओवी मनोनी हाची बुझे हाची बुझावी आईशी सुचली मुळवोवी सुखेशी सुखा सुखेची सुखाची चवी घे जे जेव्हा बरोबर आहे ना इथपर्यंत झालं आहे ना तर आता सांगतात काही वाटलं तर सांगा ओवी मागं पुढं झाली असेल तर इथपर्यंत मला वाटतं आपण आलो होतो की मागं पहिल्यातून पंच्याण्णव परी सुख प्रवाही सुखची भासली दोठाई म्हणूनही सुखाचीच काही सुखी जे सुखेची धरी जे चाड ही बोवी झाली होती आपली परवा की आपण चिंतन केलं होतं सुखदुःखाचा विचार करतो आपण तर त्या सुखदुःखाचा विचार करण्याला काहीच महत्त्व नाही त्या सुखदुःख ज्या अधिष्ठानावर भासतात त्या अधिष्ठान चैतन्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि जर हाही कारण काय की सुखदुःख ही प्रवाह रूपाने येण आगमापायी आहेत येणारी आणि जाणारी आहेत परंतु नदीचं पाणी पाणी जरी त्या पाण्याचा प्रवाह जरी मागचं पाणी येतं पुढं जातं पुन्हा त्याच ठिकाणी माग पुन्हा मागचं पाणी येतं असलेलं पुढं जातं परंतु पात्र जसं स्थिर आहे त्याप्रमाणे ज्या आत्मचैतन्यावर ह्या सुखदुःखाची क्रीडा किंवा लिला दिसून येते तो सुखदुःखाचा खेळ दिसून येतो ते तसं जर प बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी जे मूलभूत असणारं सुख आहे ते सुखचं दोठाई भासले दोठाई म्हणजे सुख आणि दुःखरूपाने दोन्ही काय सुखच या ठिकाणी भासलेलं आहे म्हणजे मूलभूत असणाऱ्या सुखावरच ह्या सुखदुःखाचा प व्यवहार चाललेला आहे सुखदुःखाची अभिव्यक्ती होत आहे परंतु जी मूळ सुखरूपता आहे जसं पात्राला त्या ठिकाणी त्या पाण्याच्या येण्याचा आणि जाण्याचा दोन दोघांचाही संबंध नाही पण पात्रा वाचून त्या ठिकाणी सुखदुःखचं येणं आणि जाणं हे सुद्धा आपल्याला भासलं नसतं तसं या ठिकाणी ह्या जे सुखदुःखाचं आपल्याला ज्ञान होतं आणि सुखदुःखाच्या अस्तित्वाचं ज्ञान होतं म्हणजे सुखदुःखाचं अस्तित्व आणि सुखदुःखाचं स्फुरण याला कारण मूळ असणारं सुखरूप आणि स्फुरदरूप आणि सद्रूप किंवा सन्मात्र चिन्मात्र आनंदात आनंद मात्र आणि किंवा सुखमात्र आणि आद्वय मात्र असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्यच त्या ठिकाणी प्रत्ययाला येत असतं आपण त्याला भ्रमाने सुख दुःख अशा प्रकारचा त्याच्या प्राप्त झालेल्या उपाधीच्या द्वारा तो व्यवहार करीत असतो इतकाच याचा अर्थ आहे ठीक आहे ना म्हणून म्हणतात सुखची भासले देवठाई हे माणसाच्या लक्षात येण्यासाठी केवळ बुद्धीची सूक्ष्मता असून सांगणार नाही शास्त्र शुद्ध पवित्रा अंतःकरण आणि तीव्र मुमुक्षुत्व आणि तीव्रतर विवेक आणि वैराग्य जर त्याच्या ठिकाणी जागृत असेल तर ही गोष्ट त्याला मान्य होईल नाहीतर ही गोष्ट सिद्धांत रूपाने सुद्धा वेदांत चिंतन करणाऱ्या मनुष्याच्या बुद्धीवर सुद्धा लवकर आरूढ होणं शक्य नाही एक होईल जे काही त्याला पारंपरिक वेदांताच्या चिंतनामध्ये दुःख ही कल्पना आहे आणि सुख हे स्वरूप आहे इथपर्यंत त्याची होईल मजल पण सुख आणि दुःखाचा प्रवाह त्यामध्येच एकच सुख दोन सुखदुःखाच्या रूपाने भासत आहे हे लवकर ध्यानी येत नाही यासाठी त्याला भरपूर मनन करण्याची अनुसंधान करण्याची आणि ह्या अर्थाला किंवा ह्या वाक्यातल्या वाक्याच्या अर्थाला पाहण्याची गरज आहे जर पाण्याची गरज झाली आहे आणि हे जर आपल्याला भावलं किंवा ही धारणा जर आपली दृढ झाली तर तो मनुष्य निहाल व्हायला काही वेळ लागणार नाही तो मनुष्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी चाले जैसे गंगौघाचे पाणी अशा प्रकारचं त्याचं जीवन जे जी आहे ते आतबाहेर अशा विशुद्ध आनंदाच्या केवळ आनंदाचा आनंदाची अनुभूती त्या ठिकाणी त्याला येणार म्हणून यांनी सांगितलं की परी सुखदुःख प्रवाही सुखची भासले दोठाही म्हणूनही सुखाचीच काही सुखेची धरीचे चाड म्हणून आम्ही काय म्हणतो सुखाने सुखाची काय धरली चाड म्हणजे इच्छा केली आणि ते सुखच सुख आणि दुःख यांच्या सुखदुःखाच्या प्रवाहाच्या रूपाने दोन ठाई भासलं दोन ठिकाणी भासलं पण याला कारण कोणी त्या सुखानेच आपल्या सुखरूप सुखरूपतेचा भोग घेण्याची इच्छा केली असं म्हणतात ग्रंथकार लगेच पुन्हा हे जे शब्द आहेत ना ह्या शब्दांच्यामध्ये उनी वाटते त्यांना वाटतं की हे शब्द चाड शब्दार्थ इच्छा इच्छा ही अपूर्णतेची द्योतक आहे आणि तत्त्व एव पूर्णमदा हा पूर्णमिदम अशा प्रकारचं असल्यामुळं त्याला इच्छा होईलच कशी किंवा हे शब्द आपले कुठंतरी त्रुटीपूर्ण असे टीकाकाराला वाटतात आणि म्हणून ते म्हणतात की सुखाची सुखेची धरीजे चाड सुखेच घेजे हा सु आ, सुखेच घेजे काय सुखेची धरीजे चाड कोण सुखाचीच काही सुखेची चाड धरीजे सुखाने सुखाची चाड चाड शब्दाचा अर्थ इच्छा केली असा तर आता ते म्हणजे चाड नव्हे ते निज आवडी सुखेच घेजे वाढी तई विश्वरचना एवढी बुडोनी जाय चांगलं शब्दांचं अनुसंधान करा आणि त्याचं जे काय आपलं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्पष्ट एखादा चांगल्या प्रकारचा शब्द ते आपल्या आप बुद्धीवर आरोड करणारा जर आपल्याला आठवला तर ते शब्द सांगा म्हणजे उलट आणखी जवळचं होईल जेवढं शक्य आहे तेवढं आपण पाहतो चाड नव्हे ते निजावडी आता म्हणतात ही चाड म्हणता येत नाही इच्छा कधी इच्छा अपूर्णतेची द्योतक आहे एखादी वस्तू आपल्याजवळ नसावी आणि मग तिच्या प्राप्तीची इच्छा मनुष्याला होते पण आत्मा हे आपलं स्वरूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी चाड आहे असं म्हणता येत नाही मग इच्छा नाही तर त्याच्यासाठी माऊलीने एक महत्त्वाचा शब्द प्रयोग केला टीकाकारही वारंवार आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करत सांगतात ते कोणतं इच्छा नाही म्हणायची इच्छेनं एकच आत्मतत्व बरोबर ना एके एकच सुखरूप असणारं तत्व त्या इच्छेने सुख आणि दुःख यांच्या प्रवाहरूपाने भासमान झालं नाही ती त्याची आवड आहे असं म्हणत आवड म्हटलं की त्याला काही कारण लागत नाही किंवा अशी इच्छा होते की आपल्याला ही गोष्ट प्राप्त व्हावी ती आपल्याला अनुकूल आहे अनुकूल वस्तूने आपल्याला काय होईल आनंद होईल अशा प्रकारचं हे सुखाचं स्वरूप नाही तर हे सुखच आहे चाड नव्हे ते निज आवडी ते आपल्या आवडीनं आवडीला काही कारण सा कार्यकारण भाव नसतो म्हणून त्याला काही कार्यकारण भाव नाही कार्यकारण भाव कोणत्या मिथ्या वस्तूमध्ये कार्यकारण भाव नसतो म्हणजे याचा अर्थ ते काय आहे मिथ्य आहे ते आवड जरी म्हटलं तर आवड म्हणजे सत्य आहे असा त्याचा म्हणण्याचा अर्थ नाही इच्छाही सत्य नाही पण इच्छा म्हणण्यापेक्षा आवड म्हणणं चांगलं म्हणून चाड नव्हे ते निज आवडी त्याची स्वतःची आवड आहे सुखेची घे जे वाढी त्या सुखदुःखाच्या प्रवाहाच्या रूपाने भासत असताना सुखाची अशी आवड आहे की त्या सुखेची वाढी घे जे ते सुखच वाढू लागतं आहे की नाही ते आहे ना कंठी प्रेमदाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम नाही दुसरे सुख मागचं प्रमाणे मला वाटतं सुरुवात काय संत चरण रज लागता सहज वासनेचे ब्रीद जळोनी जाय आणि मग रामनामी उपजे आवडी आणि सुख घडी वाढो लागे आपल्या जेव्हा त्या सुखाची वाढ होते आणि सुख जेव्हा वाढ वाढायला लागतं तर त्यावेळेला ते त्या सुखच काय करतं आपल्या आवडीने आपली वाढ आपली वृद्धी करण्यासाठी म्हणजे नित्यनूतन आद वृद्धी करण्यासाठी ते सुखच काय करतं सुखदुःख प्रवाहाच्या रूपाने दोन ठाही भासतं आणि त्यावेळेला हे ना ते सुख जेव्हा भासतं ना त्यावेळेला तही विश्वरचना एवढी बुडवणीच आहे जी विश्वरचना होती ना आत्तापर्यंत आगापई पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा तसे आडवारा विश्वाभासू जो असा विश्वाचा आभास जो होता त्या विश्वाचा एवढा रचना विस्तार तो बुडवनी जाय शहाण्णव होवी हा तर तो विश्वरचना त्या ठिकाणी बुडवून जाते पण काय सांगतात मतिओव्या आपण दररोज सांगतो सध्या मावळवी तर विश्वाभासू नवल उदयाला चंडांशो आद्वयाबजिनी विकासो वंदुवाता तिथं जो आविद्या रुसोनिया गिळी ज्ञान द्न्यान चांदनिया जो सुदिनु करी ज्ञानिया सोबोधाचा जेणे विवळतीये सवळे लाहोणी आत्मज्ञानाचे डोळे तांडिती देहांतेची प आविसाळे जीवपक्षी लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिदभ्रमराचा बंदी मोक्षो जयाचा उदयला होय तिका शब्दाच्या असकडी आरडत विरह वेडी आपलं शब्दाच्या भेद नदीच्या दुही तडी शब्दाच्या असकडी भेद नदीच्या दुही तडी आरड आरडाते विरह वेडी बुद्धी बे हा तया चक्रवाकाचे चक्रवाका मिथुन सामरस्याचे समाधान आणि भोगवी जो चिद्गन भुवन दिवा असं <laughs> ज्यांचं वर्णन केलेलं आहे असे त्याच्या जे श्रीगुरु आहे ते जेव्हा त्या सत्शिष्याच्या जीवनात येतात त्यावेळेला त्याची ही एवढी विश्वाची रचना ही बुडून जाते म्हणजे तो आत्मानंदामध्ये निमग्न होतो हा ते पाठीमाग आवडीचे निवेगे एक ते गिळती अंगे तई तेनेची सुखे सुखाशी चेवविले यथार्थेशी तोची एक गुरु शिष्यपणाची संधी झाला तरी ते तेनेची सुखे त्यावेळेला ते ते त्या सुखानेच काय केलं यथार्थशी सुखाशी चेजविले खऱ्या अर्थाने त्या सुखांचा सुखाला काय केलं प्रेरित केलं बरोबर ना सुखा बरोबर ना सुखानेच सुखाला खऱ्या अर्थाने प्रेरित केलं सुखदुःखाचा प्रवाह हो भासला ते ते तो झाला नाही सुखदुःखाचा प्रवाह बरोबर ना सुखदुःखाची अभिव्यक्ती ही जगदंतपाती आहे आणि ते जगत तर त्याच्यामध्ये बुडून गेलं मग खऱ्या अर्थाने त्या सुखाने सुखाला चेवलेलं आहे जरी तुम्हाला या ठिकाणी गुरु शिष्य पण दोन दिसत असेल पण एक सुखच एका सुखा एक सुखच आपल्या सुखरूपतेला या ठिकाणी जागृत करीत आहेत चवित आहेत आणि तेच गुरु शिष्यपणाशी संधी झाला आणि तोच ह्या गुरु आणि शिष्य या दो दोघांच्यामधली एक संधीरेषा झालेली आहे संधीरेषा म्हणजे काय मूळचं असणारं जे सुख आहे ते सुखच घडोघडी वाढवू लागे वाढलेलं सुख म्हणजे तरंग बरोबर ना तरंग आणि महासमुद्र यांचा संधी कोणता यांचा संधी पाणी <laughs> नाही हा यांचा संधी काय आहे हा सुखरूपता तसा या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांचा संधी म्हणजे काय आहे आत्मरूपता सुखरूपता आहे की नाही आणि ती सुखरूपता काय झाली आपलं बरोबर ना आपलं ऐक्य न बिघडता गुरु आणि शिष्य सा बरोबर ना जल आणि तरंग याप्रमाणे एकच जल तरंगच्या रूपाने नटलेलं आहे विनटलेलं आहे विशेष रूपाने नटलेलं आहे शोभा आलेले आहे असं म्हणून हाची बुझे आणि हाची बुझावी आईशी सुचिली मुळं व्हावी सुखेची सुखाची चवी घे जे जेव्हा ह्या हे जीवन कधी अनुभवायला मिळेल ज्या जीवनामध्ये आपल्या भौतिक ऐहिक पारलौकिक बरोबर आहे ना बरोबर पारलौकिक बंध मोक्ष बरोबर ना जीवनमुक्ती विधेयमुक्ती जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ह्या सगळ्या कल्पनाला तिळांजुळी दिली असेल तर ह्या वास्तवसुखाची किंवा ह्या सुखाची, सुखाची वास्तवानुभूती त्या ठिकाणी येऊ शकेल येत जर मनाला स्थान असेल तर त्याचा हा विषय नाही त्यांनी फक्त या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करून त्या अर्थाच्या चिंतनातलं जे काही आस्वादन आहे ते रसास्वादन होईल की जो रसरूपतेला रसास्वादन हा प्रतिबंध असेल ऐकेन जो त्याला काय असेल प्रतिबंध असेल जर आता ह्या गोष्टी आपल्याला समजूनच घ्यायच्या झाल्या तर त्याच्या जा मुळापर्यंत जाण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे जेवढा होईल तर तो काय परिपूर्ण यशस्वी होईल अशातला काही भाग नाही पण यशस्वी होण्यासाठी जसा ज्ञानोबरायानं यामध्ये निकराचा आत्मभाव सांगायचा आहे तर त्या निकराच्या आत्मभावाचा निकराचा प्रयत्नाची पराकाष्ठा ज्याच्या जीवनात होईल त्याला हे शब्द जे आहेत तर ते शब्द अर्थरूपतेने सुखावतील ऐक नाही इतरांना काही त्याच्याबद्दल वाटणार नाही त्यांनी लिहिलं की जे जो जेथीचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाने ना पुढं काय अप्रसंग देदेद मनावाचिकी न दुसऱ्यांना हे अप्रसंग आहे हे काय पुन्हा पुन्हा सांगतात ही उदाहरणं देतात ह्या कल्पना मुळात काय आहे ह्या कल्पनाच <laughs> माणसाला कधी वास्तवतेकडे नेणाऱ्या कल्पना आहे असं वाटेल ह्या ज्या इथं सांगितलेल्या कल्पना आहेत ह्या आणि ह्या वास्तवतेपासून दूर नेणाऱ्या आहेत असं वाटेल कारण जो जे तिचे गौरव नेणे तयाशी ते त्याला हे भिंगुळवाने त्याला हे असंच प्रकार वाटत किंवा जसा एखादा मनुष्य खोल पाण्यात जर बुडवला बरोबर ना तर तो खोल पाण्यात बुडवला तो गुदमरून जातो की नाही तसं ह्या ग्रंथाच्या गांभीर्यामध्ये जितका माणूस जाईल त्याला त्या ठिकाणी गु घाबरून जाईल गुदमरल्यासारखं होईल ब याच्यामध्ये आहे पण तसं मला वाटतं पंचदशीमध्ये एक श्लोक दिला आहे किंवा प ह्याच्यामध्ये आहेत गोडपात कारिकेमध्ये आहेत की हे जे लोक आहेत ना द्वैती लोक आहे ना ते घाबरल्यासारखे होतात याच्यामध्ये द्वैत गेल्यावर जीवनच काय राहिलं जीवनाचा अर्थच काय राहिला आहे की नाही म्हणून हाची बुझे आणि हाची बुजावी म्हणून हाच बुझे म्हणजे हाच समजून घेतो आणि हाची बुजावी आणि हाच त्याला समजावून देतो वर राहिले का काही म्हणून हाची बुधी आणि हाची बुजावी आईशी सुचिली मूळ ओवी अशा प्रकारची मूळ ओवीमधून सूचन केलेलं आहे सुखीची सुखाची चवी घे जे जेव्हा हे कधी कळेल जेव्हा सुखच सुखाची चवी घेत असते त्याच वेळेस जेव्हा सुखद सुखाची स्वतःचं आस्वादन करतं तेव्हा हे याचा अर्थ तुम्हाला कळेल की जे म्हणतात हाची बुजी आणि हाची बुझावी ह्या ओवीचा काय अर्थ आहे हे तेव्हा कळेल की जेव्हा सुखद सुखाची चवी कशी घेतं हे तुम्हाला कळेल तेव्हा हा जो संधी काही सुखाचा हिलावाप पाही मागुता ठाईच्या ठाई निमवून गेला हा जो संधी काही हा जो गुरु आणि शिष्य ह्या दोघांच्यामध्ये होणारा जो संधी आहे म्हणजे ह्या दोघांचा सांदा आहे या दोघांचं जे मिलन आहे ते मिलन म्हणजे काय स्वरूपाचं आहे तर सुखाचा हेलावा पाहिजे गुरु शिष्यांचं मिलन झालं का सुखाचा हेलकावा हेलावा म्हणजे सुखाचा तरंग बरोबर ना गुरु शिष्याचं मिलन म्हणजे काय आहे सुखाची लाट आहे हा सुखाचा काय आहे हे लावा सुखाची लाट आहे कारण काय अगोदर दोघांचं मुळात मुळात काय होतं सुखरूपता अभंग सुखरूपता होती आणि त्यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा त्या ठिकाणी द्वैतातलं दुःख होत नाही त्या ठिकाणी सुखाचा हे लावा बरोबर ना म्हणून त्यांनी लिहिलं ते स्वामी महाराज सांगायचे काय को ज्ञानी मिले तो भय काय नाही नाही को ज्ञानी मिले तो बहीस काय ते आनंद की लूट आनंद की लूट आणि ग ग्या ज्ञानी ग्या, को आज्ञानी मिले तो बडी माथाकूट असं ते म्हणायचे आहे की नाही हे जे दोघे एकच ज्ञानच ज्ञानाला मिळतं त्यामुळं त्या ठिकाणी आनंदाचे हेलावे आहेत आहे की नाही आणि सुखाचा हिलावा पाहिजे आणि हा जो आहे तो हा हिलावा म्हणजे काय वेगळेपणाने राहील असं नाही तर त्या ठिकाणी मागवता ठाईच्या ठाई निमोनी गेला आणि नंतर तो जो आहे ना तो मुळातच कोणाचा असतो अधिष्ठानाचा असतो आणि तो जाईल तरीकडं दोघं मिळाल्यावर आनंदाला एक काय होते लाट उसळते बरं ना आनंदावर आनंदाचा तरंग उठवतो आनंदाच्या डोहात आनंदाचा तरंग उठतो आणि मागवता आणि नंतर उत्तरक्षणी उत्तरक्षणी मागुता ठाईच्या ठाईने म्हणून गेला तो जिथं होता तिथं आपल्या स्वस्वरूपामध्ये तो तरंगसुद्धा काय होतो न बुडून जातो तसे तसं पण एक अभंग आहे तरंग बुडाला असं हे कारण आता हे नवृत्यनाथ महाराजांची वारी चालू आहे ना तिथं अगदी हा हे अमृतानुभवाचं वर्णन करणारे ते शब्द आहे काय नाही सगळा अभंगच तसा आहे सकळही तीर्थे आता तोच सगळा विषय तोच आहे आता पुढं जो आहे योगायोगाने आज ज्ञानोबा आपलं निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचंच हे सगळं वर्णन आहे ज्ञानोबा रायांचं कीर्तन आहे त्या थोडक्यात याच्यावर आहे की नाही ते सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना आणिक न करी भ्रांतीचे आता न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे आणि एकारणव झाला तरंग बुडाला तैसादेह झाला तुका म्हण आप तैसादेह तैसा ए झाला तरंग बुडाला तैसादेह झाला ब्रह्मरूप बापर बापरखुमादेवरु नवलपई बापर केले आणि तारू हरपले मृगजळी ऐक ना नाही ते उदाहरणं पण इथं पण पन गेलेली आता ह्याच्यातच ते गेले मृगजळात त्या मृगजळातून जड नावेने ह्या तरुण गेलो वगैरे हे जे आहेत हे सगळे ह्या अमृतानुभवातलंच ह्या प्रकरणातलं वर्णन आहे आता जो काही शेवटचा उपसंहाराचा भाग आहे त्यामध्ये आहे की नाही मग मागवता ठाईच्या ठाई निमोणी गेला नंतर आपल्या आपल्या ठिकाणी तो पण काय झाला निमून निमून गेला म्हणजे आपण आपल्या ठाईस तो लीन होऊन गेला किंवा तद्रुपतेला ऐक्याला समरसतेला प्राप्त झाला मीठ जसं पाण्यामध्ये एकरूप व्हावं तसं आता मग तो निद्रेचा भोग जो काही जागरीच सापडला पाहि निद्रा जागरा दोही सरीसा पाडू मग निद्रेचा भोग जो काही आता ते म्हणतात हं हा जो जागाही तोच झाला आणि जागाही त्यानेच केलं आणि पुन्हा झोपेमध्ये कोण गेला जो जागृतीत होता तोच काय झाला झोपेमध्ये गेला आणि जो निद्रेमध्ये त्याला जो भोग झाला बरोबर ना म्हणजे निद्रेमध्ये भोगाचा आपण नेहमी स्वरूप पाहतो भोग म्हणजे काय केवळ स्वस्वरूपाने स्वस्वरूपातच असणं हाच त्या स्वस्वरूपाने घेतलेला त्या स्वस्वरूपाचा काय आहे भोग आहे मग हा जो निद्रेचा जो भोग झाला तो जागरीत सापडला पाहिजे हा निद्रेचा भोग झाला तेव्हा निद्रेमध्ये तर कळला नाही बरोबर ना मग तो कळला कुठं ज्या वेळेला त्याने सुषुप्तीच्या अवस्थेचा अभिमान धारण केला होता बरोबर ना त्यावेळेला त्याचा भोग त्याला कळला नाही मग त्याचा भोग कळला कोणाला जागृत आला तेव्हा ते त्याचा ते ते भोग कळला आणि मग तुम्ही काय सांगायला लागले तुम्ही सांगायला लागले की स्मृती ज्या अर्थी होती सु सुषुप्तीतल्या आज अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या सुखाचं स्मरण होतं चांगलं बघा तर त्यावेळेला ते बरोबर ना स्मृती ही अनुभवपूर्विका असते आणि ज्या अर्थी जागृत अवस्थेमध्ये सुषुप्तीतल्या आवृत्त आनंदाचं तुम्हाला स्मरण होतं त्याचा अर्थ त्या ठिकाणी तो आनंद होता बरोबर ना परंतु त्या आनंदाचा अभिमान त्यावेळेला प्राज्ञाने धारण केला होता बरोबर ना आणि या ठिकाणी हा कथन करणारा कोणी कथन करणारा कोणी विश्व आहे मग आपल्याला शंका येते त्याचं त्या वेदांत प्रक्रिया प्रत्यभिज्ञेमध्ये फार चांगलं स्पष्टीकरण केले आता बरेच दिवस झाले मी विसरलो पुन्हा कधी जरा कुठं सापडलं किंवा आठवलं हो तर मी खुणा पण केलेले आहेत पण आता चांगलं लक्षात घ्या की या ठिकाणी मग हा अभिमान कोणा होता प्राज्ञाचा आणि सांगतोय कोण विश्व मग विश्वाने सांगितलेला हा अभि हा जो आ, आ, आ आ, ही जी अनुभूती आहे तर हा अनुभव प्रामाणिक आहे का असं आपण चिंतन करत असतो आहे की नाही हा प्रामाणिक आहे का असं आपण म्हणतो खरं काय माहिती आहे का विश्व आणि तेजस ह्यासुद्धा त्या मूळ तृय स्वरूपावर केलेल्या कल्पना आहेत विश्वाचं अभिमानित्व आणि प्राज्ञाचं अभिमानित्व बरोबर नाही जागृत स्वप्न आणि सुशुक्ती ह्या अवस्थांचे अभिमानी बरोबर ना आणि त्या अभिमानाने त्या अवस्थेमध्ये भोगलेलं सुख ह्या मूळ आत्मस्वरूपावर केलेल्या कल्पना आहेत का मूळ आत्मस्वरूपच आहे का ह्या कल्पनासुद्धा आत्मस्वरूपच झालं ह्या कल्पनातल्या ह्या कल्पना ज्या आहेत ह्या कल्पनेतल्या सगळ्या वस्तू कोण झालेल्या आहे आत्माच झालेला आहे आणि त्यांचं प्रकाशनसुद्धा कोणी केलेलं आहे आत्म्याने केलेले आहे आत्मा हाच त्या मिथ्या असणाऱ्या सगळ्या अवस्था अवस्था भा अभिमानींचा प्रकाशक आहे बरोबर ना हाच जर प्रकाश आहे का तोच झाला का त्यांनीच पाहिलं मग ते त्याचा जो आता जो अनुभव आहे कोणत्या सुषुप्तीतल्या सुखाचा जागृतीमध्ये सांगणारा बरो जो आ, आ जो अनुभव आहे बरोबर ना कथन करतो तो प्रामाणिक आहे का अप्रामाणिक आहे अतिप्रामाणिक आहे तो काय आहे कारण तोच तिथं होता आणि तोच ह्या ठिकाणी सांगतो तुम्ही याला हेच समजून नेण्यासाठी त्या ठिकाणी त्या कल्पना करून सांगितलेल्या आहे लक्षात येत आहे ना तर त्याच्यामध्ये लक्षात म्हणजे हे यथायोग्य वाटतं का यथार्थ हे कारण इथं त्यांनी हे लिहिलं आहे ते म्हणतात निद्रेचा भोग जो काही तो जागरीतच सापडला पाहिजे जागृतीमध्ये सापडला याचं कारण काय या महाराज पुढे पुढे कारण का निद्रा जागरा दोही सरिसा पाडू निद्रा आणि जागृती या दोन्हीमध्ये तुलना केली असताना ते दोन्ही काय आहे सरसे म्हणजे एकदम सारखे आहेत आता या ठिकाणी दोन्ही सारखे आहेत म्हणजे मिथ्यात्वाने सारखे आहेत का अधिष्ठान रूपाने सारखे आहेत अधिष्ठान रूपाने दोन्ही काय आहेत सारखं निद्रेमध्ये जे अधिष्ठान होतं तेच जागृतीमध्ये आहे आता जर तुम्ही कधी अप्रामाणिक कधी म्हणता म्हणल्यास जा चालला असतं बघा ज्या वेळेला जर स्वतंत्र बरोबर ना स्वतंत्र म्हणजे तृरीय अधिष्ठानाला सोडून जर जागृतीचा अभिमानी विश्व आणि स्वप्न सुषुप्त अभिमानी प्राज्ञ हे जर दोन पदार्थ असते तर त्यांचा दोन पदार्थ सत्य असते तर त्यांचा जो अभिमान धारण करणारे हे दोन सत्य असते तर मग यांचा अनुभव सुषुप्तीचा विश्वाने केलेला विश्वाने कथन केलेला अनुभव हा अप्रामाणिक झाला असता पण अप्रामाणिक त्याला म्हणता येत नाही कारण स निद्रा दोही सरीसा पाडू निद्रेमध्ये कोण होतो मीच होतो आणि सुषुप्त जागृतीमध्ये कोण आहे मीच आहे ऐकणं मग निद्रेतला पदार्थ कोण झालो होतं का आत्ता आज्ञान पण मीच झालं होतं का अज्ञानातही प्रकाशक मी झालो विवर्तवादाला कुठं हानी येते का विवर्तवादाला दृष्टीसृष्टीवादाला हानी येते का सृष्टीदृष्टीवादाला हानी येते का आणि परिणाम आरंभ यांचा विचारच येत नाही कधीतरी आपल्याला असं वाटतं का की सांख्यांच्या परिणामाचा या ठिकाणी आम्ही विचार करून ही गोष्ट सांगू हां किंवा नाही एक वैशेषिकाचा आरंभवादाचा विचार कार्यकारणभावाचा विचार इथं कधीतरी येण्याचं कारण तरी डोळ्यापुढे येतं का ज्ञानोबाराय जेव्हा हे सांगतात तेव्हा एकदम टळटळीत दिसायला लागतं आपल्याला टळटळीत जशी वस्तू आहे तशीच दिसायला लागते का दुसरं काही दिसतं आपल्याला किंवा त्याच्याही पुढे आणखीन आता अगोदर निद्रा सांगितली नंतर जागरण सांगितलं आता सांगतात किंवा निद्रा स्वप्नासहित जागरूच हा असतं पूर्वापरता येथं देखील नाही बघा जे कोणाला ज्ञानोबा राय कृपा करतील किंवा ज्या कोणाचे अंतकरण वृत्ती फक्त ज्ञानोबायांचंच तत्वग्रह कथन करीत असताना निरूपण त्याला आपल्या बुद्धीवर आप आरोड करावं किंवा त्याची अनुभूती यावी तर ज्ञानोबा रा यमयशत येणं लभ्या थोडा कृपेचा शिंतोडा आपल्यावर पडू शकतो आहे की नाही म्हणून जर ही गोष्टी आपल्याला कळल्या आणि ह्या गोष्टी जर आपल्याला पटल्या हा बरोबर ना मग आपल्या प ह्या गोष्टी आणि जर पटल्या तर झेपतील का नाही हा का झेपणाचा मधला कक्षच येणार नाही रंगण्याचाच कक्ष येईल झेपायचं काय त्याच्यामध्ये आहे की नाही जर कळल्या आणि जर पटल्या तर झेपणा हा कक्षच येणार नाही केवळ कोणती कक्ष आहे रंगण्याची कक्षा आहे ती रंगण्याची कक्षा आपल्याला येईल का लोक म्हणतील लोक ठाणोरे याचे मवावे आणि की घावे अशा प्रकारचे ते स्वामी महाराज म्हणायचे अमृतानुभव ऐकताना तुम्हाला वस्त्राचे अजून तुम्हाला भांड राहतं आणि टोपीचा कोणा तुम्ही अजून सरळ करता काय अमृतानुभव ऐकता याच्यामध्ये ऐक नाही जर ह्याच्यामध्ये असं जर आपल्याला चिंतन असलं तर ते सांगतात किंवा निद्रा स्वप्नासहित जागृत हा असत अहो निद्रा स्वप्न तुम्हाला ह्या अवस्थांचा भेद करायचा आहे कधी सुषुप्तीन जागृतीन समाधीन मूर्छान हां बरोबर की नाही आणि स्वप्न ही अवस्था करायच्या का का ज योगाशिष्ठाच्या अवस्थेंचं सुद्धा इथं खंडन झाले बरं का जागृत जागृतीन जागृत स्वप्न ज्ञानेश्वर महाराज हे ऐकायलाही तयार नाही नाही आणि जर फारच वर्णन करून घ्यायचं झालं ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारी अवस्था कोणती माहिती आहे का सुशुप्ती सुषुप्ती ही अवस्था आहे हा आहे की नाही जर म्हणायचं झालं तर म्हणायचं म्हणायचं त्याला काही कौतुक नाही पण म्हणायचं झालं तर सुशुप्ति सुशुप्ती आहे की नाही त्याच्यामध्ये हां नाही हे सुशिप्तित सुशुप नाही हे अवस्थांच्या आतीत असणारं जे तत्व नित्यसिद्ध हे वर्णन आहे की नाही किंवा निद्रा स्वप्नासहित जागृती हा असत किंवा निद्रा आणि स्वप्न यांच्या सहित हा जागृतीच आहे आहे की नाही म्हणजे ही कोणती टळटळीत जागृती आहे किंवा याला जर म्हणायचं झालं आता तुमच्या वर्षात सुशि म्हणण्यापेक्षा कोणती म्हणायचं जागृत जागृत याला काय म्हणायचं आहे की नाही सुशिप्ती जेव्हा कधी नि व अंग जेव्हा सांगायचं तेव्हा सुशुप्तीत सुषुप्ती आहे आणि टळटळीत तल जागृती सांगायची तेव्हा जागृत जागृती आहे असं सांगायचं ज्या सगळ्या अवस्था ह्या याच्यात कुठं याचा विचार केला होता आपण चांगदेव पासष्टीमध्ये चांगदेव पासष्टी चिंत सिद्धांत बिंदूमध्ये नाही आपण चांगदेव पासष्टीमध्ये थोडा विचार केला होता सिद्धांत सिद्धांतबिंदूमध्ये तर फारच विस्ताराने झालं होतं हां निदे परत ते निधनने जागृती गिळोनी जागणे त केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे निद्रा स्वप्नासहित जागृती हा असतं निद्रा आणि स्वप्नासहित ही सगळी अवस्था काय आहे जागृतीच आहे पूर्वापरता येथं देखीलही नाही या ठिकाणी आम्ही पूर्वी जो मी अहम सुखम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम न काय अहम अत्र जागरमिका मी आता जागृत आहे ही पूर्व आणि परता या ठिका पूर्व आणि अपरता या ठिकाणी काहीच नाही बरोबर की नाही अगोदर मी जागा होतो आता मी सुशु सुशुप्तीतून जागा झालेलो आहे मी आ, आता स्वप्न पाहिलेलं आहे हे कोणतंच त्या ठिकाणी नाही त्या ठिक निद्रा स्वप्नासहित सगळं जागृतीच आहे म्हणजे निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं काय आहे जागृतीच आहे किंवा बघा निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं स्वप्नच आहे किंवा निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं सुषुप्तीच आहे किंवा निद्रा स्वप्न आणि जागृती हे सगळं अधिष्ठानच आहे <laughs> हा सगळंच सारखंच आहे कारण स्वरूपाच्या का ठिकाणी काहीच नाही <laughs> की नाही ही, ही, आप आप कि का का ही तर, तर ही सगळी भाषा कशी येतली हे आद्यारोपाची भाषा आहे आणि अपवाद केला की त्याच्या ठिकाणी काहीच नाही हा प्रश्न येतो कधी ज्ञानोत्तर काय तर ज्ञानोत्तर हे असं आहे ऐक ज्ञानोत्तर जे आहे तुम्ही जे म्हणाल ते काय आहे मीच आहे जे म्हणाल ते आत्मतत्वच आहे दुसरं काही नाही तुम्ही कशालाही हात लावा को घटाला लावा ला ला, रांझणाला लावा परळला लावा आहे ला ला ला? की नाही आम्ही त्याला काय म्हणू माती आहे नाही एकदा मृत्यूकेची अधिष्ठानाची दृष्टी आली की त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही किंवा निद्रा स्वप्नासहित जागरूची हा असतं पूर्वापरता इथं देखील नाही इथं एक पूर्वी होतं आणि इथं एक आता आहे ऐकिन शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र जागरे पृथक तत्वविभक्त तत संविध ऐक्य रूप्या न भिद्यते परंतु सुखर मासाबयुगकल्पेशु गतागामी श्वाने नोदेती नास्तम, नास्तमेते का एसा स्वयं प्रभा अशी स्थिती नाही का परंतु सुखरूपता न तुटे म्हणून सुखाशी भेटे गुरु शिष्यपणे नटे सुखची सुखी परंतु सुखरूपता न तुटे याच्या मूळ सुखरूपतेला कोणतीही अवस्था येऊ हो द्या ऐकी नाही नाही पण रूपत आल्यावर काय आहे हे लक्षात आलं ना आपण परवा पण भरपूर चिंतन केलं की दुःखाचं माणसाला वाटतं की काहीतरी संगती लावावी आणि त्या संगतीसाठी मायावादाला जवळ करावं हो। ऐक नाही असं वाटतं पण छिदवादामध्ये या छिदविलासामध्ये त्याला जवळ करण्याची काही गरज नाही कधी अगोदर करा पण तीव्रतर मुमुक्षित्व किंवा सिद्ध ज्याची आत्मस्वरूपाची यथार्थ भेट झालेली आहे त्याच्या दृष्टीनं याचं चिंतन करण्याची गरज नाही परंतु सुखरूपता न तुटे सुखरूपता तर कधी आपल्यापासून तुटत नाही म्हणजे आपल्यापासून बाजूला जात नाही आणि सुखची सुखाची भेटे आणि सुखच सुखाला भेटत राहतं म्हणजे कोणताही व्यवहार यो यो व्यवहारा सहासा अध्यासपूर्वक आहा जो जो व्यवहार आहे तो अध्यासपूर्वक आहे असं म्हणण्याची गरज राहिली का का नाही ना तिथं काय झालं यो यो व्यवहार आह सहासा सुखपूर्वक आवडीपूर्वक हा ऐकणे असा अर्थ झाला कोणताही व्यवहार झाला तर तो, तो व्यवहार काय आहे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे आता हे सुद्धा आपण म्हणतोय ना खरं समजून बोलतोय का आपण ते दुःखन सुख हे वृत्त्यात्मक ग्रही धरून बोलतोय बरोबर आहे की नाही तर तिथं जर तुम्हाला सुखाच्या व्यवहारात सुखाचा लाभ झाला असं म्हणत असताना वृत्त्यात्मक आनंदाला धरून दुःख सापेक्ष सुख असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला जो लाभ होईल ना तर सुखाचे व्यवहारी दुःख लाभ झाला दुःखची कोंडला मागे पुढे असं होईल आहे की नाही म्हणून हे सगळं जाणून घेतलं पाहिजे की हे शब्दाच्या आतीत आहे की नाही बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माच याची अंगा घडीजे असं मग सुखरूप काय सुखीची सुरवाडीजे सुखाची माझी ज्ञानोबर आहे आपल्याला किती ठिकाणी आरसा दाखवतात ह्या ओळ्यांच्या रूपाने जे आपण चिंतन करतो ह्या ज्या ज्ञानेश्वरीतल्या वय आहेत हे आपल्याला मधून मधून आपण जर बाजूला जायला लागलं तर ज्ञानेश्वर महाराज लगेच आरसा आणतात याच्यात पहा आहे की नाही आणि मग पुन्हा आरसा गेला तर आरसा नसला तरी मुखमुखाच्या ठिकाणी आहे तुम्हाला कळेल पुन्हा जर कुठं काय वाटलं तर काय करतात परत आरसा आणतात आणि आपल्याला चांगलं पहा कुठं चुकतं आहे तुमचं आणि कुठं दुरुस्त करा ह्या आरशात दुरुस्त करू नका तुमच्या समजुतीत दुरुस्त करा पुन्हा आरसा बाजूला आहे की नाही अशा प्रकारे सांगतात हे शब्दे जे, इंद्रिया नेनता भोगिजे बोला आदी झोंबिजे प्रमे अशी असं इथीचे पाहणे आयुष्या असे विरा जैसा न बोडलिया वीरा किंवा न मोडलिया विहरा आपल्या उगमी झरा ठाके हो सुखरूपता न तुटवणं या ठिकाणी आपली सुखरूपता तर कधी तुटत नाही आणि सुखोपलब्धीचे निगुणे जाणं हां राहिले का काही हां परंतु सुखरूपता न तुटे म्हणूनही सुखची सुखाशी भेटे सुखरूपता तर तुटत नाही आणि सुखच सुखाला भो भेटत राहतं असं आहे गुरु शिष्यपणे नटे सुखची सुखे हे सुख एका ठिकाणी गुरुरूपाने नटतं आणि तेच सुख एका ठिकाणी शिष्यरूपाने नटतं आणि त्यामुळं ते सुखच सुखाला भेटत राहतं गुरु शिष्याचं मिलन नाही ते काय आहे सुखाचं सुखाचंच सुखाशी होणारं मिलन किंवा ऐक्य नित्यसिद्ध ऐक नाही त्यांचा संधी कोणता आहे सुख हाच त्यांचा काय आहे सुखरूपता हाच त्यांचा संधी आहे सुखरूपता न तुटवणं इवरे आहे परंतु सुखरूपता न तुटे आता खाली सांगतात सुखरूपता न तुटवणं सुखोपलब्धीचे निगुणे जाणं सामान्य विशेषणं न होणी होये होये सुखरूपता तर तुटत नाही परंतु सुखलब्धीचे निगुणे जाण सुखरूपता तुटत नाही बरोबर ना मग तुम्ही काय म्हणाल सुखरूपता तुटत नाही म्हणजे सुखरूपता ही सामान्य आहे आणि सुखरूपता न तुटताना बरोबर ना बर्वने? त्या ठिकाणी जेव्हा सुखलुब्धी सुखोपलब्धी व्हायची असेल तर सुख हा गुण आहे बरोबर ना मग त्या गुणात्मक असणाऱ्या गुणात्मक म्हणजे वृत्त्यात्मक असणाऱ्या त्या सुखाच्या उपलब्धीसाठी ते सामान्य सुखविशेष भावाला येतं असं आस, अशी तुमची प्रक्रिया आहे की नाही मूळची सुखरूपता आहे तीच सुखरूपता वृत्तीवर जेव्हा आरूढ होते त्यावेळेस तुम्हाला सुखाचा भोग होतो म्हणजे सुखाचा भोग घेण्यासाठी मूलभूत असणारं चैतन्य तेच वृत्ती उपाधीमुळं काय होतं वृत्ती उपाधीमुळं जे सामान्य चैतन्य आहे ते तेच विशेष भावाला येतं अशा प्रकारची जर प्रक्रिया घेऊन तुम्ही त्या सुखरूपतेचा शोध घेत असाल तर तुमची चुकीची गोष्ट आहे असं माऊली सांगतात बरोबर ना कशी चुकीची आहे तर सांगतात सुखरूपता न तुटे आपलं सुखरूपता न तुटवणं सुखरूपता तुटत नसताना सुखलुब्धीचे निगुणे जाणं सुखाच्या उपलब्धीच्या गुणामुळं सामान्य विशेषण न होणी ते सामान्य आणि विशेष भावाला कधी प्राप्त न होता होये <laughs> सामान्य विशेष भावाला न होता होये म्हणजे कुठं तुमच्या बुद्धीत जणू काही झाल्यासारखं वाटतं पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम एवढंच याचं स्वरूप आहे होये याचा अर्थ काय अवस्थांतर भान आणि न तुटवणी याचा अर्थ काय आहे पूर्वरूपम अपरित्यज्य आणि अवस्थांतर भानंचा अर्थ काय आहे सामान्य विशेष न होणी होये होये म्हणजे जणू काय एवढं याच्यामध्ये आहे ठीक आहे ना एवम अपलेनी आपलेनी सुख गुरु शिष्यता विला असे परिप्रत्यचे असे संचलेपणे एवम आपलेनी सुख अशा प्रकारे आपल्याच सुखाच्या निमित्ताने गुरु शिष्यता विलासे आपल्याला सुखाचा भोग व्हावा या निमित्ताने गुरु आणि शिष्य या प्रमा याप्रमाणे तेच परमात्मतत्व विलसे विलसत आहे म्हणजे ते विश विशेष रूपाला किंवा विलासाला किंवा विस्ताराला प्राप्त होत आहे एकच होतं ते त्या ठिकाणी कल्पित द्वैत द्वैत रूपाने गुरु आणि शिष्य रूपाने ते झालं परी प्रत्येक एकच यासे परंतु त्यांच्यामधला असणारा प्रत्यय अधिष्ठान रूपाने असणारा प्रत्यय म्हणजे त्यांची मात्रता दृंग मात्रता ती मात्र काय आहे संचलेपणे एकच असे ती दृंग मात्रता स विद्यमान कशी आहे एकच रूपाने विद्यमान आहे हे बोलेची करी बोलता बोलही या हरपेथिता यालागी सांगता कुवाडे दिसे आता काय कोणी ज्ञानोबाहे असो किंवा शिवकल्याण असो आहे की नाही कोणी आत्मानुभूती संपन्न पुरुष हे सांगताना जर त्या बोलण्याचं रमून गेला तर त्याचं बोलणं कधी आपल्या वास्तवतेचं हो, दिग्दर्शन करणार नाही म्हणून सगळे सगळेच काय म्हणतात आपले लोक नाही म्हणतात साध्या सा एखाद्या माणसावर भौतिक प्रेम असलं समजा आपल्या आप्पा परवा गेले तर आपणचं आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही असं आपण म्हणतो वास्तविक माईक गोष्टीचा सुद्धा शब्द कधी कधी काय होतो माघार घेतो आहे की नाही तर अमाईक परमात्मतत्वाचं शब्द माघार घेल्याच्या काही आहे आणि जर कोणी म्हणत असेल अमाईक तत्त्व आम्ही शब्दाने सांगतो आ अगोदरच सावधरावं त्याच्यापासून आहे की नाही हा अगोदरच सावधान अरे हा आपल्याला आत्मतत्वाचं शब्दाने ज्ञान करून देणार आहे की जे आत्मा अशब्दम अस्पर्शम असं त्याचं वर्णन केलेलं आहे बरं बा तुम्हाला शाखा काय त्याला शाखाचंद्र न्यायाने करून देतो किंवा ते मुलीचं काय त्याला म्हणतात ते हां निषेधमुखाने त्याला दुसरा न्याय म्हणतात ना म्हणजे त्या म मुलीचा पती कोणता आहे त्याला विचारलं तर तिला हां हा नीतीनितीनं पण त्याला एक हां 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 नाही त्याला एक जसं आता आपण म्हणतो ना शाखा आहे ते शाखा बाजूला राहतातून चंद्राचं ज्ञान करून देतं तसं या ठिकाणी नेति ना हा हा नाही हा नाही असं सांगून अतद्व्यावृत्ती त्याला काय म्हणतात अतद्व्यावृत्तीनं आम्ही याचं ज्ञान करून देतो असं म्हणतात बरोबर आहे ना तर असा जो पदार्थ आहे असं जर म्हटलं असता अतद्व्यावृत्तीनं बरोबर आहे ना किंवा स्वपरविरोधीनी असणारे जी वृत्ती बरोबर ना असं म्हटलं असता किंवा शाखाचंद्रणी यांनी म्हटलं असता तर तरी त्याचं ऐकाव ऐकून घेऊ आम्हाला तुम्हाला असं सांगता येणार नाही अगोदर जर म्हटलं कैसे बोटाने दाखवू तुला सांग गुरुच्या मुला तर यांचा उपदेश ऐकावा पण तुम्हाला मी तुम्ही श्रवण करायला बसा बैठकीला आणि जर तुम्हाला ज्ञान नाही झालं तर काय करू आम्ही कडे लोट करून घेऊ जर तू लोट कर नाही तर नको करू पण आम्हाला तुझं ऐकायचं नाही ऐक नाही आम्हाला तुझं ऐकून उपयोग होणार नाही कारण तेवढे संस्कार आम्हाला आहेत का तो कसा आहे शब्दाधिकांना अविषय परे होत ते बोलणे खुंटले आणि तुझी वही खरी काही शेनी सांगे ऐक नाही मग आता पुढं तोच प्रकरण आता त्याच्याकडंच आहे आता तिसरं प्रकरण तेच आहे ना वाचारून परिहार तर आता सांगतात की यश्या मतम तश मतम मतम यश न वेद सहा एवम आपले हे उपनिषदाने हे ठोकताळे फार सांगून ठेवलेले आहेत म्हणून उपनिषदांचा परिचय पाहिजे माणसाला निदान मूलभूत उपनिषदाचा जर परिचय असेल तर त्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालली एवढी गोष्ट उपनिषद कसं आहे अपौरुषय वेदविद्या आहे त्यामुळं त्याच्यावर जर मनुष्याने विश्वास ठेवला तर आपल्या समजुतीत काहीतरी अजून धारणेमध्ये कुठंतरी त्रुटी आहे कुठंतरी वैगुण्य आहे किंवा त्याचा अपसमज आप आपल्याकडून होत आहे तो आपल्याकडं कोणातरी महापुरुषाच्या चरणाजवळ चा, बसून तो करून घेतला पाहिजे अशी जाणीव तरी आपली यथार्थ राहील म्हणजे जाणीवेची जी ओढ आहे किंवा दिशा आहे ती योग्य दिशेनं राहील हा ते तर शिवमहिमनं स्तोत्र तर काय सगळं हेच आहे सगळं अतद्व्यावृत्त्यायम चकितम अभिदत्त्य श्रुतीरपी असं त्यांनी म्हटलेले ते प्रत्येक श्लोकातलं जे शेवटचं पद आहे ना ते सगळे पद हेच सांगतं परमात्म्याचं यथार्थ स्वरूप ते नाव आहे शिवमहिमनं ना, पण ते इतकं महान आहे ते शिवमहिमनं स्तोत्र एवम आपलेनी सुखमिसे गुरु शिष्यता विलासे परिप्रत्येकच्या से, से संचलेपणे हे बोलेची करी बोलता बोलही हरपे तिता बोलाच्याच द्वारा जर हे बोलायला गेलं तर एवढं नक्कीच आहे की बो थिता बोलही हरपे असलेला जो शब्द आहे तो शब्दसुद्धा हरपून जातो या लागी सांगता कुवाडे दिसे म्हणून सांगण्याने ही गोष्ट जेव्हा आम्ही सांग जातो तेव्हा कोवाडे ही गोष्ट फारच अवघड ही गोष्ट फारच बिकट ही गोष्ट काय जवळजवळ अशक्यप्राय ब असं का म्हणतात असं का जवळजवळ अशक्यप्राय जवळ हा झालं शब्दा तर शब्दाने जाल, होतं शब्दाने होईलच असं नाही तर झालं आणि झालं तर शब्द वाचून नाही म्हणून आम्ही ह्या कुवाडे शब्दाचा अर्थ काय करतो अशक्यप्राय अशक्य असं केलं तर पुरुषार्थाच्या प्राप्तीचं साधनच राहणार नाही अपौरुष वेद हाच त्याचं काय आहे साधन आहे ऐक ना अपौरुषीय वेदातलं जे गुरुवाक्य हे महा महावाक्य हे गुरुंनी उच्चारण केलेलं तेच काय आहे याचं साधन आहे नाहीतर मग सगळं साधन साध्यभाव काही नसल्यामुळं मुमुक्ष काय होईल त्या वल्ल वल्लवणारी नाव नसला नसले काय काय त्याला म्हणतो नावाडी नसणारा नावाड्या वाचून त्या समुद्रामध्ये जर आथांग समुद्रात नाव पडली तर ती परतीराला जायची कशी आहे की नाही म्हणून त्याची संगती म्हणून आम्ही एवढं म्हणतो सांग या लागी सांगता कोवाडे दिशे सांगता सांगणे नोहे आयसे पेला आहे तरी काहीही न होये सांगेजे आयसे तर आता म्हणतात की सांगता सांगणे नोहे इथं का बरं तुम्ही म्हणता की सांगता कोवाडी या सांगण्याला फारच अवघड वाटतं कारण काय आहे सांगता आणि सांगणे नोहे कारण सांगणाराच सिद्ध होत नाही आणि सांगणारा सिद्ध नाही झाला तर तो ज्या वस्तूविषयी सांगतो ती वस्तूचंही ज्ञान होऊ शकत नाही आणि सांगणंही संभवत नाही मग आणि आहे तर काय इथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सांगताना सांगणारा आहे का आणि सांगणं आहे का हे सगळं बोलणं जे चाललंय हे बोलणं मायेत आहे का आत्म्यात आहे मग सांगणारा कोण आहे आत्मा तर आहे नाही आणि जे एवढं सांगणं चाललंय बरोबर आहे ना सांगणे रूपाने बोल रूपाने तर ती सांगणारा नाही सांगणाराच नाही तर सांगणं कुठं आहे या ठिकाणी सांगणंही नाही आणि सांगणाराही नाही सांगता सांगणं आणि आयुष्य आपण पेल आहे असं जर आपण आपल्या स्वरूपाला लाहे म्हणजे प्राप्त केलं म्हणजे आपल्या स्वरूपात ना सांगता आहे ना सांगणं आहे असं जर आपण आपल्या स्वरूपाला लाहे प्राप्त केलं म्हणजे गजानन महाराज असं जर आपल्या मूळ स्वरूपाला जाणलं जाणलं तर वेगळेपणाने जाणलं का तत्स्वरूप झालं तत्स्वरूप झालं बरोबर लाहे म्हणजे तद्रुपतेला जर प्राप्त झालं तरी काहीही न होये सांगितले आईसे तर सांगे जे काहीही न होय जर सांगावं असं या जगामध्ये काहीच नाही का बरं ह्या भौतिक वस्तू सांगायला काय हरकत आहे आ त्या माईक वस्तू सा काय उपयोग आहे ऐक नाही म्हणून त्या वस्तू जर नाहीतच तर त्याच्याविषयी काय सांगावं आणि जे अमायिक पदार्थ आहे तिथं सांगणंच नाही मग माणसाने बोलत काय जावं मायेविषयी बोलत जावं तोंड भरून का माया कार्याविषयी बोलावं का त्या दोन्हींच्या अधिष्ठानाविषयी बोलावं हा बोलण्याला कोणताच विषय नाही म्हणूनच त्याला म्हणतात न बोलण्याचं काय घेशील स्वामी महाराज म्हणजे न बोलण्याचं काय घेशील आता मायेविषयी माणसाला वाटतं की म आपल्याला आपलं स्वरूप प्राप्त करायचं त्याला मायेने आच्छादन केलं आहे माया कार्याने करीत असे आडवारा जो भासूजो अन्नवल उदयला आज चंडांश खरं दोन्हीपैकी काय खरं <coughs> आहे हा निशब्द नाही की नाही याच्या ठिकाणी याला काय म्हणतात निशब्द फार गोड अभंग आहे माऊलीचा किंवा दुसरा म्हणायचं झालं नाही मला एकही शब्द लक्षात येणार त्याचा म्हणजे शब्द निमाला वाद खुंटला म्हणतो ना आपण त्या ठिकाणी हा शब्दे विन संवादू गुदुजे विन हे तव कैसेनी परे परेही परते बोलणे खुंटले आणि वैखरी कैसेनी सांगे काय सगळं अभंगच फार गोड आहे हा आता म्हणा तुम्ही नंतर हा बघ पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे येथीची शोभा कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू तेने मजलाविला वेधू खोळबुंथी घेऊन खुनाची पालवी आळविल्या नेदी साधू शब्देवीन संवादू द्वजेविना अनुवादू हे तैशेनी गमे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैशेनी सांगे लागी जीव उताविळ माझा मनवनी मनोनी, मनोनी स्फुरता बाहो क्षेम घेऊ देऊ गेले आणि तेव्हा मीच मी एकली आसावला जीव राहो आणि आता शेवटचं हे क्षेम देऊ गेले तव मीच मी एकली शेवटचंच आहे ना आसावला जीव राहो ह अजूनही राहिलं हां 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 पाया पडू गेले तव मीच पाया पडू गेले तर व पाऊलाची न दिसे उभा की उभा की स्वयंभो उभाची स्वयंभू असे समोर की मोरा हे न कळे टकची पडिले कैसे बापरुखुमा देवरू हृदयचा जाणूनी सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला झाला ना सगळा भंग हा सगळा भंग आहे हे सगळं ह्याचंच वर्णन आहे की नाही हे सर्व अमृतानुभवाचं वर्णन आहे सांगता सांगणे हे आयुष्य आपण आपलं आहे तिथं असं जर आपण आपल्या स्वरूपाला जाणलं म्हणजे जाणणं म्हणजे इथं काय खरं जाणणं म्हणजे काय तद्रुपतेला प्राप्त झालं तरी काहीही न हे सांगे जायचे तर या जगात सांगावं असं काय आहे असं काहीच असत नाही मायक आर्य सांगावं का माया सांगावी का अमायिक अधिष्ठान सांगावं काहीच नाही म्हणून ज्ञानीपुरुषाला जगामध्ये काय करण्यासारखं आणि काय टाळण्यासारखं काय ग्रहण करावं आणि काय त्याग करावा हे दोन्ही सांडी मांडी परते टाकी आणि म्हणून तो काय करतो उरले उपाधी कारणे ते कोणते वासुदेव नाम गोके आणि मुख्य मोक्ष येईल सुखी आणि नाम स्मरता आदरे ऐक नाही त्याला दुसरं काय काय करणार आता कुठं जाऊन का काय ते पण अभंग आहेत मा आता कुठं जाऊन काय करावं जिकडं पाह तिकडं काय फक्त प एकच एक आत्मानुभूती दुसरं काहीही नाहीच आहे म्हणून <laughs> स्वामी महाराजांना विचारलं मी नेहमी सांगत असतं की ते आमच्या मातोश्रीने त्यांना विचारलं की स्वामी महाराज तुम्ही चिंता कशाची करता की का काय तुम्ही जरा वंगाळ झाले म्हणे म्हणजे त्यांना वाटले की वंगाळ झाले म्हणून मग ते म्हणले आई असं म्हणले बरोबर आहे मला फार रात्रंदिवस चिंता लागली तुम्हाला का तुमच्यासारख्याला कशाला चिंता पाहिजे आम्हाला चिंता आहे तुम्हाला काय चिंता तेव्हा नाही मला चिंता आहे कारण काय हे जगामध्ये चिंता जर ह्या करावी हे सगळं माईक आहे त्याच्यात चिंता करायला काही पदार्थ नाही आणि आत्मा हे माझं स्वतःचं स्वरूप आहे त्यामुळे त्याची चिंता करायचे कारण नाही माया माया कार्य जर नाहीत तर त्याची चिंता काय आणि आत्मा जर मी स्वतःच आहे त्याची चिंता काय त्यामुळं मला चिंता करायला काहीच विषय नाही याचं मला रात्रंदिवस चिंता लागली म्हणे आता तिला बिचारीला काही भाव का पण आम्ही थोडं ऐकत होतो आम्हाला ते लक्षात आलं हां नाही तिला काय तिला काय तुम्ही करू नका चिंता काय कशाला का करायची चिंता काहीतरी म्हटलं असेल पण हे असा विषय होता तर याच्यामध्ये हे तर ते, ते सांगतात तरी काहीही नव हे हो सांगेचे आहे आणि पुढं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जे सगळं सांगतो हे जे, जे सांगितलं आहे आता हे जरी आपण आता एवढं चिंतन केलं तर ज्ञानेश्वर महाराजसुद्धा सांगतात हे आता आम्ही सांगितलेलं हे रहस्यात्मक ज्ञान कोणाला कळेल तर त्याच्यासाठी सांगतात दर्पणे विनं डोळा आपले भेटीचा सोहळा भोगिता तरी लिळा सांगतो हे दोन गोष्टी याच्यामध्ये हे लीळा जे आहे ना ते सांगणं याचं विशेष नाही आणि दुसरं लीला म्हणजे हा स्वतंत्र शब्द पण तुम्ही घेऊ शकता चांगलं पहा शरद महाराज याच्यात तर माऊली म्हणतात हे कोणाला कळेल ज्याला दर्पणे बिन आपले भेटीचा सोहळा भोगिता तरी हे लिळा सांगतो किंवा दर्पणे बिन आपले बेटीचा सोहळा डोळा लिळा भोगिता तरी हे सांगतो हे जास्त अनुकूल हे म्हणजे जास्त अनुवयी व्यवस्थित वाटतो तर म्हणतात तर हे कोणाला कळेल आतापर्यंत झालेलं चिंतन आपलं तर ज्याला दर्पणा वाचून म्हणजे आरशा वाचून सहज बरोबर ना लीळा म्हणजे सहज आरसा तर नाही आणि सहजच आपला आपल्याला भेट होते आणि आपल्या भेटीचा आनंद आपण भोगू शकतो हे ज्याला कळेल त्याला आमच्या आत्तापर्यंत झालेल्या बोलण्याचं रहस्य कळेल असं माऊली म्हणतात बरोबर ना म्हणजे आरसा तर नाही आणि आपणच आपल्या भेटीचा आनंद भोगत आरशा तर आपल्याला तो पाहिल्यावर डोळ्याने किंवा दुसरा एक अर्थ आहे त्याच्यात की आपल्या भेटीचा म्हणजे डोळ्याला आपल्या भेटीचा सोहळा आरशामध्ये डोळा डोळ्याला जेव्हा पाहतो तेव्हा तो डोळा डोळ्याला आरशामुळं भेटतो पण त्या डोळ्याला आरसा नसताना आपल्या डोळ्याने डोळ्याला भेटीचा सोहळा जर त्याला भोगता आला तर त्याला आमचं तळी हे सांगतो तरी हे सांगतो आम्ही जे सांगत आहे तर त्याला सहज कळेल